नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौरा करणार आहेत. गेल्या महिनाभरात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळी पावसाच्या तडाख्यानं काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसलाय, त्यामुळे अनेक भागातील शेतकरी संताप व्यक्त करतायत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौरा करणार आहेत. अकोला येथे मंदिर परिसरातील लिंबाचं झाड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलंय, त्यातच आता या पावसामुळे जीवितहानी देखील होत आहे. दरम्यान अकोला येथे रात्रीच्या सुमारास मंदिर परिसरातील लिंबाचं झाड पत्र्याच्या शेडवर कोसळून 6 जणांचा मृत्यू झालाय तर 20 जण जखमी आहेत. या सर्वांवर पारस व बाळापूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचार सुरू आहेत. परभणीतही वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जनावरं देखील दगावली आहेत. या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. या धोरणानुसार इंजिनिअरिंग मेडिकल ही पुढील काळात मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे. शैक्षणिक धोरण पुढील काळात महत्वाचं ठरावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतलाय. राज्य सरकारही याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करणार असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. भारतीय हवामान विभागाकडून राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 5 दिवस विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. 13 आणि 15 एप्रिलला काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातील लोणी काळभोर परिसरात पेट्रोल चोरीचा पर्दाफाश केलाय. एका मोठ्या पेट्रोलियम कंपनीच्या टँकरमधून विमानाला लागणाऱ्या पेट्रोलची चोरी करणाऱ्या एका टोळीला रंगेहात पकडण्यात आलाय. या कारवाईमध्ये तब्बल 24,000 लिटर इंधन, 8 टँकर असा 2,28,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. शिर्डी विमानतळाकडे निघालेल्या टँकरमधून ही इंधन चोरी होत होती. या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. सुनील कुमार प्राणनाथ यादव, दाजीराम लक्ष्मण काळेल, सचिन रामदास तांबे, शास्त्री कौलू सरोज, सुनील रामदास तांबे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या दौऱ्याबाबत गंभीर आरोप केलाय. अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून खून खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगेला नेण्यात आल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केलाय. काय हा फडतूसपणा? आधी गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले, आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगेला धुवायला नेलेला वाटतं, तेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून. आता हे तुम्हाला चालतं का देवेंद्र फडणवीसजी? असा प्रश्न दानवे यांनी केलाय. राज्यात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. तसंच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. मुंबई गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढतीय. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील कासगाव येथे ही घटना घडली आहे. कारण फरडे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. संबंधित तरुण हा फोटो काढण्यासाठी नदीत उतरला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं आणि पोहता न आल्यानं तो पाण्यात बुडाला. नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये असतानाचा एक किस्सा सांगितलाय, ज्यामध्ये त्यांनी भाजपच्या उमेदवारासाठी मत मागण्यासाठी गेलो होतो तेव्हा आम्हाला हकलून लावण्यात आलं, आम्हाला पळताभुई थोडी झाल्याचं म्हणलंय. खडसेंनी केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.